जाऊचे समास बघणार आहोत. त्याच्यात पहिला समास राज्याभिषेक समास. राज्याभिषेकाच्या वेळी आपण म्हणताना काय म्हणताय, राज्याभिषेकाच्या वेळी चाचीचे म्हणजे काय येतं तर षष्ठी येते. मग राज्याभिषेक कशा प्रमाणे झालेल तो राज्याभिषेक म्हणजे पुल्लिंग. मग पुल्लिंगाचं कशा प्रमाणे झालेल तर देवप्रमाणे. मग देवची काय षष्ठी येते, देवस्य. मग राज्याभिषेकची काय येईल, राज्याभिषेकस्य. म्हणून इथे काय करत राज्याभिषेकस्य समय षष्ठी तत्पुरुष समास. त्यानंतर प्रयाग क्षेत्र, प्रयाग नाम क्षेत्र. कर्मधारय समास. आता कर्मधारय समास केव्हा म्हणतो, एक तर विशेषणाम सामान्य नाम, विशेषण विशेष संबंध किंवा उपमान उपमेय संबंध असं असेल तेव्हा कर्मधारय समास होतो. मग आता इथे काय आलं आहे, प्रयाग हे विशेषणाम सांगतोय, जे कोणतं तरी ठिकाणाची माहिती सांगतोय ते, आणि क्षेत्र ठिकाण आहे ते, कॉमन कुठलंही ठिकाण असू शकतं. तर प्रयाग हे विशेष नाम तर क्षेत्र हे सामान्य नाम आलं आहे, म्हणून तो समास काय झालाय, कर्मधारय समास. प्रयाग नाम क्षेत्र कर्मधारय समास. त्यानंतर पृथ्वीरूप, पृथ्वीरा नावाचा राजा. आपण जसं म्हणतो आणि त्याचप्रमाणे आपण त्याचं संस्कृतमध्ये करतोय. पृथ्वी म्हटल्यानंतर कशाप्रमाणे चालेल तो, उकारांत शब्दाप्रमाणे. उकारांत पुल्लिंगी शब्द आहे, उकारांत पुल्लिंगी शब्द तुमचा नवीन झालेला आहे, तो कोणता आहे, भानू. भानूप्रमाणे जर का पृथ्वी चालवला तर तो कशाप्रमाणे कसा करेल, भानू. म्हणून इथे काय झालं, पृथ्वी. पृथ्वी नाम रूप कर्मधारय समास. आता इथे पण तेच झालं, विशेष नाम सामान्य नाम. राजा हा कॉमन आहे, सामान्य आहे. तर पृथ्वी हे वेगवेगळे नाव असू शकतात, अशोक पृथ्वी. नंतर मग आता इथे वेण असे वेगवेगळे नाव येऊ शकतात, म्हणजे ती विशेष माहिती काहीतरी सांगतोय, म्हणून मग पृथ्वी हो. ठीक आहे. त्यानंतर भ्रमण समय, भ्रमणाच्या वेळी. चाची जे षष्ठी माता भ्रमण, त्याची षष्ठी काय, भ्रमणस्य समय षष्ठी तत्पुरुष समास. त्यानंतर चिंता कुल, चिंतेने व्याकुळ. चिंतेने व्याकुळ म्हटल्यानंतर काय येते, नेहमी कोणती येते, तृतीया येते. मग तृतीया माझा चिंता म्हटलं की कसा शब्द चालू येतो, स्त्रीलिंगी. चिंता आकारांत स्त्रीलिंगी. मग आकारांत स्त्रीलिंगी तुम्ही आठवीला कोणता पाठ केलेला आहे, माला. मग मालाप्रमाणे चालू येते मालया. इथे काय येईल, चिंतया. चिंता चालवल्यानंतर चिंतया आकुल तृतीया तत्पुरुष समास. त्यानंतर चोर लुंठका, चोर आणि लुटर. असं काय झालं, चोर आणि लुटर. चोर आणि लुटर. मग आता आणि म्हटलं की आपल्याला समास कोणता येतो, तुम्ही नवीला शिकले. इतर इतर द्वंद्व समास. द्वंद्व समासामध्ये काय असतो विशेष, इतर तर द्वंद्व समासामध्ये तो समास एक तर बहुवचनी असतो किंवा त्रिवचनी असतो. आता इथे बहुवचनी आहे. जर का उत्तरपद हे जर का बहुवचनी असेल तर सर्व पूर्वपद हे बहुवचनी होतात. मग आता इथे तोच, आता चोर हा एक आहे का, नाही. लुटर हा एक आहे का, नाही. इथे बहुवचन आहे म्हणून चोरचं पण बहुवचन. मग काय झालं, चोरा हा च, लुटका हा च, इतरेतर द्वंद्व समास.